म्हाळसा प्रायश्चित्त पुरे झाले आता. मला तसे वाटत नाही. म्हाळसा तू हट्ट करते आहेस. आपण सांगितल्याप्रमाणे मी प्रायश्चित्त पूर्ण करीत आहे. शरीरातला प्राण क्षीण होईपर्यंत मला हे प्रायश्चित्त करायचे आहे. शरीराला वेदना देणे म्हणजे अध्यात्म नव्हे? असेल कदाचित, परंतु माझ्याकडून शब्द गेला आहे, याला मी काय करू? जोपर्यंत आपण प्रत्यक्ष येथे येणार नाही तोपर्यंत मी जलग्रहण देखील करणार नाही. म्हाळसा, तुझ्या या शब्दांमुळे मला एका घटनेची आठवण करून दिलीस. पूर्ण एपिसोड पहा Z5 स्वामी. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देतो. ही कृतयुगा मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्ध भार्या हो. थांब पार्वती, तुझे शब्द मागे घे. स्वामी, माझ्या प्रिय सखीसाठी मी कोणत्याही दिव्याला सामोरं जायला सिद्ध आहे. त्यामुळे आता एकदा दिलेला शब्द मागे घेणे नाही नाथा. जशी तुझी इच्छा दे, तूच निर्णय घेतला आहेस. कृतयुगामध्ये मल्हारी अवतारात मी तिला वरील. इतकेच नव्हे तर कृतयुगामध्ये तिच्या प्रेमात पडून तिच्या स्वाधीन होईल. तिच्याशी विवाह झाल्यामुळे देवी तुला तुझा क्रोध अनावर होईल. या वरदानामुळे, तुझ्या या निर्णयामुळे देवी सर्वाधिक त्रास तुलाच होईल. कृतयुगात तुला आणि जयद्रीला जोपर्यंत मी स्मरण करून देत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मूळ रूपाचे विस्मरण होईल. देवा, आपण असं अचानक बोलावणं धाडलं काय झालं? देवा, यापूर्वी आपण असं बोलावणं कधीच धाडलं नव्हतं. काही गंभीर समस्या देवा? प्रधानजी, पूर्वकर्म आणि सृष्टीच्या नियमानुसार सर्व घटना घडत असतात. आम्ही आपणास नेहमीच सांगत होतो की पार्वतीचे वचन खरे ठरावे म्हणून आम्ही म्हाळसा आणि बानूच्या आयुष्याचा भाग बनत आहोत. होय देवा, ह्याबद्दल काहीच दुमत नाही. प्रधानजी, समस्त मनुष्य जातीला जे नियम लागू होतात तेच नियम आता आम्हालाही लागू झालेले आहेत. तेव्हा आम्ही जर सृष्टी चक्राचा आदर ठेवला नाही तर जनतेपुढे आमचा काय आदर्श उभा राहणार? देवा, आपणास नेमके काय म्हणायचे आहे? प्रधानजी, नारद मुनींना आवरण्याची वेळ आली आहे. त्यांचा हेतू कितीही उदात्त असला तरी भविष्यात अघटित घडू शकते याची त्यांना कल्पना नाही. आपली काय आज्ञा आहे देवा? प्रधानजी, नारद मुनी यांना नेवासे येथे प्रस्थान करावयास सांगा. शेष काय करायचं ते आपण सांगता. होय देवा. मुनीवर हे आपले काय चालले आहे? खंडेरायांनी मला आपल्याविषयी असे सांगणे मला अपेक्षित नव्हते. नारद मुनींना आवरावे ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळतो मुनीवर? मुनीवर,
नारायण नारायण। मुनिवर, आज आपल्यामुळे खंडेरायांना अस्वस्थ झालेले मी पाहिले। आपण सृष्टीच्या नियमांमध्ये हस्तक्षेप करत आहात। क्षमा असावी प्रभू, पण माझा तसा हेतू नाही। मुनिवर, महासादेवींचा खंडेरायांशी विवाह ठरलेला असताना आपण बाणाईला खंडेरायांच्या आयुष्यात आणण्याची घाई का करत आहात? आम्हाला अजूनही तो क्षण आठवतो जेव्हा म्हाळसा देवी विवाहाच्या बोलणीसाठी जेजुरीस आल्या होत्या आणि अचानक खंडेरायांच्या देहावर हळद दिसायला लागली। आपण बाणाईला हळदीच्या शिवलिंगाचा यंत्रविधी करायला सांगितलात म्हणून। असं होत असेल तर क्षमा असावी देवा। माझ्या कर्मामुळे माझेच आराध्य माझ्यावर रागावणार असेल तर हे सर्व व्यर्थ आहे देवा। मुनिवर, आपल्या मुखी सदैव आमचे नाम असते, त्यामुळे आपण केलेल्या कर्माचा दोष थेट आमच्यावर येतो हे विसरू नका। मुनिवर, मी आपणास आदेश देतो की म्हाळसा देवींच्या पर्यायाने खंडेरायांच्या आयुष्यात जी परिस्थिती उद्भवली ती पूर्ववत करण्यासाठी आपण तत्काळ नेवासे येथे प्रस्थान करा आणि कार्य संपन्न करा। जशी आपली आज्ञा प्रभू। नारायण नारायण। मुनिवर, आपण मला प्रिय आहातच, परंतु शिवलीलेमध्ये हे कठोर शब्द उच्चारणे आवश्यक होते। मला फक्त हे पात्र भरेल इतकंच पाणी हवं आहे माई। थांबा माई, मला त्या द्रोणातलं पाणी हवं आहे। तेव्हा खंडेराया, माझं व्रत पूर्ण झालं की नाही ते ठाव नाही, कारण कोणीतरी आलं होतं आणि त्यांनी तुमच्यासाठी ठेवलेलं द्रोणातलं पाणी मागितलं। आता मी या पाण्याला कसं नाही म्हणणार? आता मी खरं सांगू का, मी पाणी द्यायला नाही बी म्हणलं असत, पण मग मनात विचार आला की देव कंच्या रूपात येईल कोणास ठाव नाही का। तेव्हा खंडेराया, मी मनापासून माझ्या परीनं हे व्रत केलं आहे, पण माझं व्रत पूर्ण झालं हाय की नाही हे मला कसं कळेल? पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime।